मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित विषय सगळे या ठिकाणी चर्चेला आले आणि इतर जे काही कौशल्य विकासच्या अनुषंगानाचे विषय होते, पीक पाण्याची परिस्थितीचा आढावा होता, शेतीला लागणाऱ्या पाण्याचा आढावा होता, रस्त्यांच्या कामांचा आढावा होता, असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला होतं त्याची चर्चा झाली. अधिकृत प्रेसनोट माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय न्याय त्याची आज तासाभरामध्ये दिली जाईल. 10 फेब्रुवारीला जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत याविषयी. एक प्रश्न, या संदर्भामध्ये आज जे आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो, मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो. गोळीबाराचा विषय वेगळा, पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं. हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत, परंतु आज माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघं ह्या 2 दिवसांमध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघं जण बसून ठरवतील. त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील, त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथनं पुढे होतील. कुठल्या? नाही, मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या 1.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही. हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला, आरोप करण्याचा केला, तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे. आम्ही आमचं मत फडणवीस साहेबांकडे समोर मांडलेलं आहे. निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस साहेब घेतील. मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः माननीय मनोज पाटील जरांगेंनी स्वीकारलेली आहे, त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे. एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे. वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे, त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय, त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल. जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. चला, धन्यवाद. ठीक आहे साहेब, त्यांनी सर्व मराठा आमदारांना विनंती केली आहे की सर्वांनी एकत्रित यावं आणि आता आपली भूमिका मांडावी. त्यांनी आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये. सरकार या बाबतीत सकारात्मक आहे. सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय, जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे. त्या बाबतीतनं आमची कार्यवाही गतीने सुरू आहे. की
मोदी मोदी ने राजे उद्धव ठाकरे ने कल से तीन बार कहा है। माननीय भुजबळ साहेब आजच्या बैठकीला उपस्थित होते, बैठकीतल्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला। सांगितलं ना मी आता जरांगे चला संजय राऊतांना नेहमीच भडक वक्तव्य करण्याची सवय आहे। संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरग सुद्धा गांभीर्याने घेत नाही, त्यामुळं तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्याने बघू नका। ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही, सकाळचा बोंगा वाचतो तो कधी खरा नसतो, त्यामुळं संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्याने जशी बारकी मुलं आता बघत नाही तसं कुणी बघण्याची आवश्यकता नाही। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।